नमस्कार, मी संदीप जटार. आता आपण खटाव तालुक्यातील मांडवी या गावी आलेलो आहे. शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची देशात ओळख आहे. ही ओळख फक्त सैनिकी क्षेत्रासाठी असून आज मांडवे गावचा लाडका सुपुत्र ज्ञानेश्वर हनुमंत खाडे याला कुपवाडा सेक्टर जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण प्राप्त झालं. त्या आपल्या लाडक्या सुपुत्राची पार्थिव येण्याचं वाट सगळे गाव पाहत आहे. सायंकाळी 8 वाजता हे पार्थिव येणार असल्याचं समजल्यामुळं गावातील लोकांनी त्याच्या स्वागतासाठी इथं रांगोळ्या वगैरे काढून सजवलेल्या ट्रॉलीतून मिरवणूक काढण्याच्या उद्देशाने ट्रॉली वगैरे सजवलेली आहे आणि लोक वाट पाहत आहेत. पाहूया सविस्तर. वीर जवानाच्या पार्थिवाच्या दर्शनाची मांडवेकरांना लागली आस. पाहूयात सविस्तर बातमी. लागलीसे आस लागली या डोळा या काव्यपंक्तीप्रमाणे खटाव तालुक्यातील मांडवेगावच्या ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतील नागरिकांना मांडवेगावच्या वीर जवानाच्या पार्थिवाच्या दर्शनाची आस लागली आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टर या ठिकाणी देशसेवेप्रती कर्तव्य बजावत असताना मांडवेगावचा सुपुत्र ज्ञानेश्वर हनुमंत खाडे या वीर जवानास वीरगती प्राप्त झाली. या अनुषंगानं त्याचं पार्थिव 8 वाजता मांडवे गावात येणार असून त्याच्या दर्शनाची आणि त्याला अंतिम निरोप देण्यासाठी गावकरी सज्ज झाले असून गावात जागोजागी रांगोळ्या काढून मोठ्या गर्दीनं ते त्याच्या पार्थिवाच्या दर्शनाची आस लावून बसलेले आहेत.